तर मित्रांनो, इथं आपण होळी मांडलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि ह्या छोट्या छोट्या गवऱ्या आहेत आणि खाली तुराटे टाकलेले आहेत आणि त्याच्यावरती पीठ टाकलेलं आहे. आणि आता हळद कुंकू टाकत आहे आई आणि त्यांची पूजा करत आहे. आज होलिका दहन म्हणजेच होळी, आणि होळीनिमित्त आमच्या मातोश्री पूजा करत आहेत. मित्रांनो, थोड्या वेळानंतर आपल्याला ही होळी पेटवायची आहे. आणि होळीमध्ये विसर्जन करण्यासाठी किंवा होळीला अर्पण करण्यासाठी इथं पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला आहे. आणि छोटेसे दोन फुलं आहेत, ते फुलं टाकत आहे किंवा फुलं ठेवत आहे. आणि आपल्याला यामध्ये कापूर टाकून होळीचा होळी पेटवायची आहे. मित्रांनो, सगळ्यात साखी कापूर जो दे पेट धरलंय. हां, तर आता होळी आपली पेटलेली आहे मित्रांनो. आणि अगरबत्ती आणि कापूर लावून आपण होळी पेटवत आहोत. आजच्या दिवशी होलिका दहन झालं होतं मित्रांनो. पुराणामध्ये आहे ही कथा, भक्त प्रल्हादाला घेऊन त्याची आत्या बसली होती, म्हणजेच होलिका बसली होती, अग्नीमध्ये बसली होती. आणि तिला अग्नीचा वर होता की अग्नीमध्ये तिनं ज्यावेळेस पण बसेल त्यावेळेस जळणार नाही असा वर होता. आणि त्यावेळेस तिनं भक्त प्रल्हादाला घेऊन मांडीवर घेऊन बसली होऊन बसून अग्नीमध्ये प्रवेश केला होता. पण थोड्या वेळानंतर असं झालं की होलिका जळून गेली आणि भक्त प्रल्हाद त्याच्यातून वाचले. त्यावेळेसपासून ही होळी आपण साजरी केली जाते मित्रांनो. आणि आता होळीला नैवेद्य अर्पण करत आहे. प्रदक्षिणा मार की होळीला. तर मित्रांनो, आमच्या मातोश्री आता प्रदक्षिणा मारत आहेत. आणि होळीला प्रदक्षिणा मारायचे असतात, 2-5 अशा प्रदक्षिणा मारायचे असतात. आणि आपल्या मनातली इच्छा सांगायची असते आणि आपल्या मागचे सर्व काही जे संकट आहेत ते ह्या होळीमध्ये जळून राख होऊ दे असं सांगून प्रार्थना करायची असते आणि पाया पडायचं असतं मित्रांनो. होळी आपली आता चांगली पेटलेली आहे मस्तपैकी. आणि थोड्या वेळानंतर मस्तपैकी विस्त आहार वगैरे पडेल किंवा विस्त वगैरे पडतील, त्यामध्ये नंतर आपल्याला खोबरं वगैरे भाजायचे आहेत मित्रांनो. आणि खोबरं किंवा आपल्याला हरभरे भाजायचे आणि ते आपल्याला खायचे आहेत. होळी रे होळी, पुरणाची पोळी मला की बे, पुरणाची पोळी. स्वाहा म्हणायचं नाही तसं करायचं नाही. डोक्यात हात ठेव वल्लभ. हे बघा आमचे चंगू मंगू कसं करायचं. पूजा चालू आहे मस्त. आरू कर नंतर खोबरं घाल. पोळल 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 तसं नको ताई, खोबरं ही होते बघ. एक दोन तीन स्टार्ट. हा डबल, एक दोन तीन स्टार्ट.
होळी रे होळी, होळी रे होळी, आता बोंबला बस 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 पुराना मानो होली है हमारा ना कहो आज होळी निमित्त मस्त पुरणपोळी बनवलेली आहे. ही आमटी आहे, दूध आहे, भज्जे पापड वगैरे तळलेले आहेत आणि इथं पोळी आहे आणि पोळीवर त्याचं तूप टाकायचं चालू आहे. मस्त असं पोळी आणि तूप खायचंय, गरम गरम पोळी आणि तूप खायचंय मस्तपैकी. तर तुम्ही या मित्रांनो जेवायला, आज होळी निमित्त मस्त पोळ्यांचा बेत आहे, पुरणपोळी आहे. तर हां आणखीन एका पोळी. तर या मित्रांनो जेवायला मी चालू करतो आता.